नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या माझ्या आपल्या सर्वांच्या यूट्यूब चॅनलवर। आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत पोलीस भरती स्पर्धा परीक्षा यासाठी महत्त्वाचे प्रश्न। चला तर घेऊया पहिला प्रश्न। भारतातील पहिले ऊस संशोधन केंद्र कोठे आहे? तर मित्रांनो, भारतातील पहिले ऊस संशोधन केंद्र मांजरी येथे आहे। चला आता बघूया समोरचा प्रश्न। पंढरपूर येथील विठोबाचे मंदिर हरिजनांसाठी खुले कोणाच्या प्रयत्नामुळे झाले? साने गुरुजी। तर पंढरपूर येथील विठोबाचे मंदिर हरिजनांसाठी साने गुरुजी यांच्या प्रयत्नांमुळे सुरू झाले। चला आता बघूया पुढील प्रश्न। नेहरू अहवालात कशाची मागणी केली गेली होती? तर मित्रांनो, नेहरू अहवालात वसाहतीचे साम्राज्य याची मागणी केली गेली होती। चला आता बघूया समोरचा प्रश्न। भारतात सती प्रथा बंदी आंदोलन कोणी सुरू केले? आणि याचे आपल्याकडे पर्याय असे आहेत, ईश्वरचंद्र विद्यासागर, केशवचंद्र सेन, जगन्नाथ शंकर सेठ, राजा राम मोहन राय। तर मित्रांनो, भारतात सती प्रथा बंद आंदोलन जगन्नाथ शंकर सेठ यांनी सुरू केले। चला आता बघूया समोरचा प्रश्न। ग्रामसभा हा घटक कशाचा मिळून बनलेला आहे? तर मित्रांनो, ग्रामसभा हा घटक गावातील सर्व जनता यांचा मिळून बनलेला आहे। आता बघूया पुढचा प्रश्न। म्हैसाळ प्रकल्प राबवणारे दलित मित्र कोण? आणि आपल्याकडे पर्याय असे आहेत, भाई एन डी पाटील, मधुकरराव देवल, बाबा आमटे किंवा एस एम जोशी। तर मित्रांनो, म्हैसाळ प्रकल्प राबवणारे दलित मित्र मधुकरराव देवल हे आहेत। आता बघूया समोरचा प्रश्न। भारतीय स्वातंत्र्याचा पहिला राष्ट्रध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर कोणी फडकवला? पंडित नेहरू, सी राम गोपालाचारी, महात्मा गांधी की लॉर्ड माउंट बॅटन? तर लॉर्ड माउंट बॅटन यांनी भारतीय स्वातंत्र्याचा पहिला राष्ट्रध्वज दिल्लीच्या लाल किल्ल्यावर फडकवला। आता बघूया समोरचा प्रश्न। भारतात किती वर्षापर्यंत सक्तीचा प्राथमिक शिक्षणाचा कायदा आहे? तर मित्रांनो, भारतात 14 वर्षापर्यंत सक्तीच्या प्राथमिक शिक्षणाचा कायदा आहे। तर नवीन असाल तर सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर सुद्धा करा। ओके, बाय, धन्यवाद।